पण मला प्रतीकची पण खूप आठवण येते आता. एकच दिवस झाले मी त्याच्यापेक्षा त्याच्यापासून लांब आहे, पण मला आता आठवण येते. जाऊ ना मम्मी. नाही का उद्या जा ना. साक्षीने तोंडाला काय लावलंय बघा. आणि मला म्हणते उठ ना, तुला पण लावते बघा वाटी घेऊन आली. गुड मॉर्निंग गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं पायल प्रतीक ब्लॉग मध्ये. आणि गाईज आता सकाळ झाली आहे, म्हणजे कालचा दिवस तर बघितला असेल तुम्ही माझा कसा गेलाय. तर बघूया मी आज काय काय करणार आहे. मम्मी सोबत आज तर मी खूप गप्पा मारणार आहे, कारण की आज माझी मम्मी घरी आहे. म्हणजे आज शॉप आमचं बंद ठेवलंय मम्मीनी, मी आली म्हणून. तर आज तर मी मम्मी सोबत फुल गप्पा मारणार आहे, मम्मी सोबत फिरायला जाणार आहे इकडं तिकडं सगळीकडं फिरून येणार. आणि बघतालच तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे. तर चला गुड मॉर्निंग, मी उठून रेडी वगैरे झाली. आता मी पहिल्या तर चहा पिते. सकाळी सकाळी बिग हे असतं आमच्या घरी, तारक मेहता, त्याशिवाय दिवस नाही जात या चहा प्यायला. आता आम्ही चाललो बाबूला आणायला, आणि आम्हाला थोडंसं सामान पण आणायचं आहे. तर सामान वगैरे घेऊन येतो आणि तसंच बाबूला पण घेऊन येतो. खाली आल्यावर बघ ना पार्किंगमध्ये, असं वाटतं की पूर्ण असा रात्र झाली आहे खूप, पण झाली तर सकाळी. अचानक भयानक पाऊस आलाय, सगळी साक्षी भिजली, मी पण भिजले ना. आता ऊन होतं बघा, इथं ऊन गेला पाऊस, सगळं भिजलं आम्ही. राव खातोय तू? आता उठला? एवढ्या लेट का उठला? ठीक आहे फिनिश कर मग आपण जाऊ. ओके काय रे काय बघतोय असं? हर्षू साठी बघा किती खायला घेतलंय, खाऊच खाऊ आहे हर्षूला आज, है ना. मम्मीला खूप आठवण येत होती बाबू तुझी. लाड बघा इथं आईचा आणि मम्मीला त्याची आठवण येती. बनवलेत घोसाळ्याची भजी, तुम्ही खाल्लेत का कधी? कसे धारसू? छान आहे, वाव आहे ना. मी आज खाते, खूप दिवसानंतर खाते. मी लहानपणी खूप खायचे माझी मम्मी बनवून द्यायचे, तर आणि त्याच्यानंतर आज खाते. काय माझी फेवरेट डिश बनवणार आहे? भजी डीप फ्राय. वाव, ती मटण आणत होती पण मला मटण इतकं नाही आवडत, मला वजडी खूप आवडते. तर वजडी बनवते. आता हा मसाला होतोय आपला तयार, साक्षीच करणार सगळं. मी तर काय करत नाही काम आल्यापासून. मी बसली आहे, मला बाबू सारखा आवाज येत आहे. काय कशाला? मला तू बसून नाही देणार का? सारखं येतोय म्हणतोय माऊ, मला ड्रॅगन फ्रूट दे ना कापून, मला पॉपकॉर्न बनवून दे ना. हे बघा हात सगळं लाल करून टाकलं, दाखव इथं हे कशाने केलंय. ओके आता त्याला बॉबी तळून देते. मग अशी ते भजी केलते ना घोसळ्याची, तर मला म्हणतोय माऊ मला त्याच्या आतमधलं ते ग्रीन ग्रीन वाला नाही आवडत आहे, तर ते मी नाही खाणार. मी म्हणलं ठीक आहे मग तुला मी नॉर्मल भजी देते. मग मी त्याला अशी प्लेन वाली भाजी दिली करून, मग त्यांनी खाल्ली आणि ती भाजी संपली. काय त्याची? मग मला काय म्हणते माऊ संपली, मला अजून बनवून दे ना. देऊ तुला भाजी अजून? आता बस झालं, आता काय पाहिजे बॉबी? ओके चला बॉबी बनवून देते याला. आता साक्षी तोपर्यंत जेवण बनवते आणि मी मस्त तिथी बसली आहे टीव्ही बघत. हर्षू हा इथे बसून खा. ओके आता होतोय आपला कांदा टमाटर चांगला फ्राय. मी असा सिंपल भेज बनवते, म्हणजे जर मला भेज म्हणजे अजून बनू बॉबी. ओके आता मी त्यात काय काय टाकणार आहे. हा नाही, हा कांदा लसूण मसाला आहे, हा आमचा घरचा मसाला आहे. हळद मीठ आणि लाल मिरची पावडर एवढंच टाकणार आहे, एक एक चमचा फक्त. आणि साक्षीची तर वजडी फ्राय झाली आहे, म्हणजे व्हायला लागली आहे बघा. आता अजून झाली नाही पूर्ण, पूर्ण झाल्यावर दाखवते मी. या जेवायला गाईस, हे बघा ते जे होतं ना ते भेजा फ्राय, ते असं झालं. आता असं छान लागतं. हा रात्रीचा फिश होता आणि ही वजडी आपली वजडी ग्रेव्ही.
आणि हे चिकन आणि भाकरी आजचा मेन्यू. थँक्यू सो मच साक्षी. सो गाईज, माणसं काम करून दमतात पण मी आता खाऊन खाऊन दमली आहे, कारण की एवढं खाल्लंय ना की आता मला असं बसूशी पण वाटत नाही. एवढं खाल्लंय मी, असं वाटतं एक पडी मारावं झोपावं जाम मस्तपैकी. एवढी मला सुस्ती आली आता. आणि आता मम्मी पण जाणार आहे शॉपवरती, कारण की आज मम्मीनी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती आणि त्याच्यामुळं आता जाणार बोलतीये. जाईलच आता मम्मी असं वाटतंय मला. पण मला प्रतीकची पण खूप आठवण येते. आता एकच दिवस झाला मी त्याच्यापासून लांब आहे, पण मला आता आठवण येते. आता व्हिडिओ कॉल करते जरा आणि बोलते काय करायचं आता, कारण मी त्याच्यापासून अशी एक दिवस पण नाही राहिली लांब, त्याच्यामुळे आठवण येते मला प्रतीकची. व्हिडिओ कॉल करून प्रतीकची बोलत बसते थोडं. चालली आता शॉपवरती. आईस्क्रीम खाणार? कोणती खाणार? कोणती चॉकलेट? कोणती कॅडबरी? ह्याची लँग्वेज कळत नाही. मम्मी याला सोडवायला चालली का तू घरी? आता जायचंय का हर्षी तुला घरी? नाही जायचं, इथंच राहायचं. ओके मम्मी चालली आता. माझा लाड बघा, कोणती आईस्क्रीम खायचे? ही कोणती आईस्क्रीम आहे मला तर नाही माहिती बाबा. काय माहिती बाबा कोणती आईस्क्रीम आहे. साक्षी इथं झालं मला पप्पी देतो हे बघा. आताच इतकं खाल्लंय तरी पण का माझं संपवतीय. चांगलं लागतं हे ते बुकड ते केलॉग्स नाही का मुसली, त्याच्यात ते फ्रूट अँड नट असतात. हा पास कर ना, आता मी रोज खाते ते पण ते छान लागतंय. आहे ना बाबू आताच जेवली ना? अरे आज माझ्या घरी नाही. हो जाणार आहे, जाणार आहे. नाही जाऊ ना मम्मी. नाही उद्या जा ना. नाही एक दिवस तर राहून, एक दिवस तर राहिली. नाही अजून एक दिवस. हर्षू बाहेर मावते आली. जाऊ ना हर्षू मी घरी. नाही का? अच्छा मला जायचंय, मला प्रतीक काकाची आठवण येते ना. नाही म्हणून मला करमत नाही ना. जाऊ ना. नाही का? अशीच मम्मी जाऊ ना. तुझी आठवण येते का? तुझी आठवण येते कुणाला? मला. तू पण चल ना मग माझ्यासोबत माझ्या घरी चल ना मग. तू येतो? ठीक आहे मग मी हर्षूला घेऊन जाते मग. ओके ना. हर्षवर्धन जातो ना आता दुकानावर. येतो ना तू? जाऊ ना साक्षी. ए नाही बाबा सोमवारला अजून 2 दिवस आहे. जायचं रडतोय. काय रडतोय? मग जावंच लागल ना, माझं लग्न झालंय ना आता. काय माझं लग्न झालंय, मला तर जावंच लागल. जाणार आहे मी. नाही का? पण मला मानणार मी तर जाणार बाबा. नकोय. का? असंच तुला पण घेऊन जाते ना मी माझ्या घरी. ठीक आहे आवर मग चल बॅग भर. का आई फॅन लव गाई? हर्षू मला सोडणार नाही वाटतय, पण मी जाणार आहे. नाही काय जाणार आहे मी. नाही जाणार. मग तू माझ्यासोबत चल.
मग आवर तुझी बॅग रात्री पण 2 वाजता जा. ओके 2 वाजता जातो. मी आणि आई गेलो ना पायल मौला गार्डनला घेऊन जा. जातो ना घेऊन. मग तो असं तोंड का करतोय? का पण असच ते असं मला तोंड कर ना. एक साईडला कसं बघतो नीट नीट तस नाही. हे कसलं तोंड आहे बाबू? हा बघ असं आईच तोंड कसं आहे, साक्षी माऊचं तोंड कसं आहे, आणि पायल माऊच, आणि तुझ्या मम्मीच कसं आहे तोंड? काय येते हातात? दे मग मला. नाही एक दे ना. नाही 3 आहे ना, तुला एक मला एक. तुला फोडून देऊ का? आवडली? थँक्यू म्हण साक्षी माऊला. पण पैसे तर मी दिलेत, मला पण बोल. थँक्यू. ओके साक्षी माऊ नुसते आणली, पैसे माझ्याकडनं घेतले. बोलली ना? नाही रे साक्षी माऊनेच आणली. छान लागतीये पण ही वाली, फर्स्ट टाइम खाल्ली मी. कोणती आहे? चोको. अमोलची चोको. जीजू आणि दाजी आले घ्यायला आता हर्षला. सॉरी 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 सॉरी. ताई आणि जीजू आले हर्षला घ्यायला. बाय कर. बाय पल्लू. बाय. कपडे किती आईस्क्रीम सांडवली बघा त्यांनी. लेबल लेबल नाही काढलं, तशीच घातली तू आली म्हणून. हे बघा जीन्स नवीन घातली ना, तर त्याचं लेबल पण नाही काढलं. एक्साइटेड मध्ये आले बघा तुम्ही. आलो तर बाय बाय. हर्षू तर गेला, त्याचं मन नव्हतं जायचं, पण विषय असा आहे की दिदीला आणि जुजूला पण त्याची आठवण येते, त्याच्यामुळे त्याला जावं लागलं. मग तो म्हटला की माऊ तू ये ना मग परत घरी असं तसं. पण डिस्टन्स खूप आहे, त्याच्यामुळे आता सारखं येऊन जाऊन नाही करू शकत म्हणून तो गेलाय. पण बघू आता, माझं असं ठरलंय की मी आज राहणार मम्मीच्या इथे आणि बघू उद्या गेले तर जाणार, नाही तर मग सोमवारी वगैरे परत जाईन. पण मला प्रतीकची पण आठवण होती आणि माझं आता असं झालंय की मला राहूशी पण वाटतंय आणि मला प्रतीकची पण आठवण होती. काय पण ते जाऊन जात मम्मीचे ते म्हटल्यावरती मी जास्त काही विचार नाही करणार आहे, कारण मला जायचं तर तिकडंच आहे प्रतीककडं, त्याच्यामुळे मी आता इथं मम्मीच्या इथं आले तर मम्मीच्या इथलाच जास्त विचार करते. साक्षी आणि मम्मी कारण की या दोघंच असतात ना घरी, मग त्यांना पण करमत नाही म्हणून आता राहते मी त्यांच्यासाठी. आणि आता मस्तपैकी स्पेशल चहा बनवते आणि चहा पिता पिता बोलते बाकीचं. साक्षीने तोंडाला काय लावलंय बघा, आणि मला म्हणते उठ ना, तुला पण लावते बघ वाटी घेऊन आली. काय आणलंय ते तू लावायला? काय पण काय काय डॉक्टरने सांगितलंय. डॉक्टर बोलले सेवा बघाय. हा एक लेप आहे, खुजली आहे खुजली आहे ना. केस बघ माझ्या बेल्ट लावलंय ते. काय काय लावते काय माहिती? काय 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 खुजली येतात त्याच्याने, खुजली आणि फोडे येतात. पिंपल येतात? हा आणि काळं पण होतं म्हणून मी पण लावते. तर गाईस तुम्ही पण लावा काळं, मला काळं झालेलं खूप आवडत. किती सेवन मला वाटत असं हळद आहे पण हळद नाही. काही तर उद्योग कर. काय तुझी रेमेडी सांगशील का? झालं डॉक्टरने सांगितलं कोणाला सांगायचं काळं व्हायचं. तुम्ही गोरे व्हा काळे ना, आम्हाला आवडतं काळे होईल. किती किती सेवा माझी. मला मेकअप करायचा असाल तर माझ्याकडे या. ओके चालेल. साक्षी मेकओव्हर का? साक्षी थोबडा चेंजर काय नक्की?
बघा एक पण थोडी नाही माझ्या पण तुझ्यापेक्षा आता हिच्यापेक्षा जास्त मी गोर दिसते पण आता फारुशी अजून साक्षी तुला एवढं खरं होत बोलायचं ग मला आंघोळ करायची ही दोन वेळा आंघोळ करते सकाळ संध्याकाळ काय माहित नाही काय लावलंय पण ते तर सांग ना बघू आता हे लावलंय तिने ह्याच्याने काय होते मी तिला विचारून सांगते की ह्यात काय काय टाकतो बाई सांग काय टाकलंय सांग ना काय टाकलं होत टाळकवायची क्रीम आहे डॉक्टरने दिली आहे क्रीम ती दूध मध्ये मिक्स करायची आणि लावायची त्याच्याने काय होतं काळ म्हणून मी पण काळी होते पण मला एक पण पिंपल्स नाहीये साक्षीला कधीच पिंपल वगैरे नाही मला पण नसते आले पण काय विषय आहे मी फेशियल केलं होतं चिवचं लग्न किती कधी झालं ग हा ते किती दिवस झाले किती वर्ष झाले झाले ना 5-6 तर माझ्या मोठ्या दीदीचं लग्न होतं तेव्हा काय झालं आमच्या बाजूलाच एक पार्लरवाली ताई राहायची तर त्यांनी माझं मी त्यांच्याकडे फेशियल केलं होतं तेव्हा माझं एवढं एज पण नव्हतं तर फेशियल मध्ये ब्लीच सुद्धा केलं होतं ते फेशियल मध्ये ब्लीच असत ग बाई आणि मी म्हणजे त्यांनी ब्लीच पण करून टाकलं होतं माझं आणि जसं माझं ब्लीच झालं पिंपलवर पिंपल पिंपलवर पिंपल आता तरी जरा कमी आहेत आणि आता डाग पण बऱ्यापैकी माझे कमी आहेत मी तर आता हेच सांगू इच्छिते तुम्हाला की जर तुम्हाला सुद्धा पिंपलचा प्रॉब्लेम असेल तर काही नका करू होम रेमेडीज यूज करा जसं की ही काय पण करत असते हिनी पहिल्यांदाच लावलं मी पहिल्यांदाच बघितलं काय माहिती कधी लावत नाही आज काय माहिती हिला लय मूड आला होता हे लावायचा त्याच्यामुळे हिचा असा उद्योग केला तिने माझ्यावर पण चुकतंय तर कस काय लावलंय मला काय लावलंय पण बापरे स्वतःला तर लावलंय मला पण लावून टाकलंय सुकायला लागलं तर कसं वाटतंय ते बघू गाईस मी गोरी होते का सांगते मी तुम्हाला आता हे लावलंय तर खरं गोरी व्हायची मग कशी काय काळ ओके बघूयात रिझल्ट बघू आता हिनी काहीतरी उद्योग केलाय तर जर रिझल्ट मी सांगते आणि पहिल्यांदा केलाय मग तू पहिल्यांदा केले तर मला का लावलं पहिल्यांदा केले बाकी सगळं तर करते मग तू मला का लावला तू तुझच लावायचा ना पहिल्यांदा ट्राय केले माझ्यावर केले ठीक आहे जर मला काय झालं तर आता ही गेले बघू आता मग मी चेहरा वॉश केल्यावर खरं बरं व्हायला लागलंय असं वाटतंय साक्षी बोलली की असं चोळून चोळून ते काढायचंय बघू गौरव होतय का आता पहिल्यांदा ट्राय केले आणि ते पण माझ्यावर केले एकतर माझी स्किन आधीच डॅमेज झाली बघू आता आम्ही दोघी पण किचन मध्ये आलोय राहायला कारण आमचं बेसिनचे इथं साक्षी एवढी झाड आहे की तिथे एकटीच बसू शकते आता कमी झाली हो आता साक्षी खूप कमी झाले ती डायटिंग वर आहे खा खा खाते बघू धुतल्यावर आता धुतल्यावर बघू साक्षी तू तू गोरी गोरी व्हायला लागली ग अजून थांब धुतल्यावर दाखवते मी इकडे वरती राहिले बघा आता झालो का मी गोरे भाई माझा टॅन तर पूर्ण निघलाय आणि मी गोरी पण दिसते बघा वरती घ्या असं कॅमेरा हा बघा नॅचरल आहे बघा नो मेकअप साक्षीची टॅन निघलाय आता थांबा फेस क्लीन करतो पहिले टॉवेलनी मग बघा ओ भाई साहब तोंड बघा आमचं हे नो मेकअप फेस आहे आमचं हे बघा म्हणून मेकअप करायला माझ्याकडे साक्षी आता मला पण कळलंय साक्षीची सिक्रेट होम रेमेडी जी टॅन घालवते चेहऱ्याचा आणि चेहराच नाही हे फुल बॉडी आपण वॉश पण करू शकतो फुल बॉडीला पण यूज करू शकतो तर गाईज तुम्हाला जर खरंच ही रेमेडी पाहिजे असेल
माझी तुम्ही बघू शकता, तर मला मेसेज करा, तर मला डीएम करा. नाही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल नक्की, मी डायरेक्ट तुम्हाला करून दाखवल, रिझल्ट दाखवल, तर तुम्ही मला डीएम करा. हे बघा आणि ग्लो व्हायला लागलाय बघ ना, ग्लो चमकायला लागले स्किन. हे बघा सिरियसली, हे बघा नो मेकअप लुक आहे आमच्या दोघींचा. फेस बघा किती चमकतोय आणि गोरा गोरा झालाय. साक्षीपेक्षा मी जास्त लाल लाल आणि गोरी गोरी झाली आहे साक्षी. माझी तर मस्त सेवा चालली आहे, एकदम आराम. हे बघा मालिश. आई आई साक्षी प्लीज माणसासारखी कर, आतापर्यंत छान करत होती तशी कर. आ कान माझा, माझा आता शेवटचा दिवस आहे आज म्हणून खूप सेवा चालली. उद्या जाणार मी. लय छान वाटतंय मला, असं कधीच कोणी तेल नाही लावलं एवढं. एवढी सेवा साक्षी. गाईज नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. या चहा प्यायला, माझा आता चहा चाललाय आणि मी अजून आंघोळ नाही केली आहे, सो त्याच्यामुळे मी आता पहिला तर चहा पिते. माझ्या मम्मी म्हणजे मी तर पहिल्यापासूनच पहिलं तर उठल्यावर ब्रश करते, त्याच्यानंतर मग चहा पिते आणि सगळं माझं काम वगैरे आवरून झालं की त्याच्यानंतर मी आंघोळ करत असते. सो तुम्ही असं कमेंट करू नका की आंघोळ करूनच चहा पितात म्हणून, तर मी तुम्हाला आधी सांगितलं या चहा प्यायला. आल्यापासून नुसती खायला घालते मला. श्रावण संपलं मग आज साक्षी बनवणारे मटण. एवढं मटण आणलं तिने बाई, त्याने किसाडायला वाटवलं मला बाई हे मटण बघून. मी झाली आहे रेडी आता आवरून आणि साक्षीचं पण आवरलंय, तर म्हटलं की 2 दिवस झालं मी घरातच बसले इकडे आल्यापासून, तर म्हटलं चल जरा कुठेतरी घेऊन चल मला. तर साक्षीचं चाललंय जेवण, मी पण थोडंसं खाते मी, कारण की मी आधीच सकाळपासून एवढं खाल्लं आहे त्याच्यामुळे आता मला भूक नाही लागली जास्त, पण तरी पण थोडासा राईस खाते मी आता. आणि हा मटणाचा रस्सा तर बघा, आ हा हा काय भाजी दिसतीये. हे बघा मटण मस्त, आता मी मस्तपैकी मटण खाणार. खूप सेवा चालली आहे माझी तर. थोडस जेवण करते मी आता आणि या तुम्ही पण. बोलता बोलता ठसका लागणार होता, लय डेंजर वाला. तर गाईज या तुम्ही पण मटण भाकरी खायला. सभात खातीये आणि थोडीशी भाकर पण खाल्लीये, पण भाजी एवढी छान केली आहे ना साक्षीने, खरंच मस्त एकदम. हो फायनली मी असं ठरवलंय की मी आता चालली आहे घरी. म्हटलं चला आता निघूयात घरी, कारण की असं एक एक दिवस करत करत राहूशीच वाटतंय मला, त्याच्यामुळे आता निघते मी. म्हणजे लगेच नाही निघणार, पहिले जाणार मम्मीच्या शॉपवरती, मम्मीच्या शॉपवर बसणार, थोडासा मम्मीसोबत टाइम स्पेंड करणार आणि गप्पा मारणार थोडेशा, आणि मग त्याच्यानंतर दुपारी वगैरे निघणार, दुपारी किंवा संध्याकाळी निघते. गाईज साक्षी रडायला लागली मी चालली आहे म्हणून. इकडे बघ डोळे दाखव तुझे, काय दाखव इकडे बघ, बघ तर डोळे दाखव. रडायला लागली खूप आरशातून, दिसत जागत तिचे डोळे, तोंड बघ कसं झालंय, रडायला लागली. यायचं का तुला माझ्यासोबत? बाय बाय, नको रडू आता. हो बाय. साक्षीने सोडलं मला रिक्षामध्ये, म्हणजे अर्ध्या रस्त्यात ती येत होती मला घरीपर्यंत सोडायला, पण मीच नको म्हणलं, कारण की ती पण सकाळी खूप लवकर उठली आणि तिला आता मम्मीच्या इथं पण जायचं होतं, त्याच्यामुळे म्हणलं मी जाते ऑटोने. मग त्यांनी मला ऑटो स्टँडवरती सोडवलं आणि आता मी जाते घरी. प्रतीकला नाही सांगितलं अजून की मी येते म्हणून, आणि त्याला डायरेक्ट आता अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावरती फोन करायची.